बातमी अमरावती मधून। अमरावती मध्ये ठाकरे विरुद्ध राणा असा वाद पेटलाय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा यांचे पोस्टर फाडल्यानंतर राणाच्या कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर असे फाडलेत। उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता अमरावती मध्ये पोहोचणार आहेत। सोमवारी ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार होते। त्यासाठी त्यांनी अमरावती शहरामध्ये होर्डिंग्स लावले होते, ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडले। त्यानंतर आक्रमक झालेल्या राणांच्या कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर्स हे लागले होते, ते सुद्धा फाडले। त्यामुळे अमरावतीत ठाकरे विरुद्ध राणा असा वाद पेटलाय, पोस्टर वॉर सुरू झाला। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। सुरुवातीला राणा दाम्पत्य आणि हनुमान चालीसा पठण करण्याचे पोस्टर्स लावले होते, ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत लाईव्ह जोडलेले आहेत। सूरज, अमरावतीत राणा विरुद्ध ठाकरे असा पोस्टर वॉर सुरू झालाय। नक्की जगदीपजी, आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याचे कार्यकर्ते पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जे बॅनर संपूर्ण अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले होते, ते संपूर्ण जे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त बॅनर जे आहे रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे फाडलेले आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये जोरदार अशा घोषणाबाजी सुद्धा दिलेल्या आहे। कारण का, उद्धव ठाकरे ज्या अर्थी मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये, त्यांनी जो हट्ट राणा दाम्पत्याने जो हट्ट धरलेला होता की कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे ते महाराष्ट्राला शाप जे शाप आहे, त्यामुळे कुठेतरी हा शाप दूर करण्यासाठी जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर संकट दूर करण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण मातोश्रीवर करावं असा जो हट्ट राणा दाम्पत्यांनी धरलेला होता, त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आता अमरावतीला आलेले आहे। आणि अमरावतीला आल्यानंतर त्यांनी आता तरी उद्धव ठाकरेंनी कुठेतरी हनुमान चालीसाचं पठण करावं असा जो हट्ट आहे तो राणा दाम्पत्यांनी धरलेला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौकापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा केलेली होती, मात्र या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आणि संपूर्ण जी मात्र सूरज पोलिसांनी यावर आता काय कारवाई केली आहे, पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवर नेमकी काय कारवाई केली आहे? अद्यापर्यंत जर जगदीश आपण जर पाहिलं तर एकाही कार्यकर्त्यांच्या रवी राणांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, मात्र पोलिस कुठेतरी या ठिकाणी अपयशी ठरले का असाच एक प्रश्न उपस्थित होतो। कारण का, अमरावतीच्या विश्रामगृहासमोर पोलिसांच्या देखत रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी हे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्यामुळे आता कुठेतरी पोलिसांवर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण का, उद्धव ठाकरे हे महत्वाचे राज्याचे नेते आहे, माजी मुख्यमंत्री आहे, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी पोलीस गंभीर असायला पाहिजे पाहिजे होतं, मात्र पोलीस कुठेतरी गंभीर या ठिकाणी दिसत नाही। अद्यापर्यंत एकाही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले नाही। कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा राणा दाम्पत्याचे कार्यकर्ते करू शकते आणि आणखीन काही लावलेले बॅनर सुद्धा फाडू शकते। आणि किंवा उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी काही गडबड जर झाली तर याला जबाबदार कोण असणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी आता राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांना जे आक्रमक झालेले राणा दाम्पत्याचे जे कार्यकर्ते आहेत ना, कुठेतरी त्यांना अटकाव करण्याची जी मागणी आहे ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मात्र सूरज, आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे अमरावतीमध्ये येत आहेत, तर त्या दृष्टीने शांतता राहावी यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तात वाढ केली गेली आहे का? नक्कीच, विश्रामगृहाच्या बाहेर सुद्धा पोलिसांनी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता सध्या उद्धव ठाकरे आता अमरावतीच्या याच बडनारच्या जुन्या वस्तीमध्ये उद्धव ठाकरेंचं 5 ते 10 मिनिटांमध्ये आगमन होणार आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्या जुन्या वस्तीमध्ये उद्धव ठाकरेंचं स्वागत होणार, त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आता शेकडो जे मुस्लिम ठीक आहे। सूरज, तू या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राहाच। अमरावतीत मात्र राणाविरुद्ध ठाकरे हा वाद पेटलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।